जय भीम मित्र हो। खर तर खूप दिवसानंतर आपण पुन्हा बहुजन संघटकच्या पेज वर भेटत आहोत, एकमेकांना पाहत आहोत। मंडळी, आपण अनेक एपिसोड यामध्ये केले आणि जसं मी अगोदर सांगितलं होतं की गेल्या 2 वर्षापेक्षाही जास्त असा काळ बहुजन संघटक हा परिवर्तनवादी चळवळीमध्ये जागृतीचा अग्नी सतत पेवत ठेवा बाबासाहेबांच्या या वाक्याला अनुसरून आपली जी महत्वाची भूमिका फेसबुक लाईव्ह पेजवर अव्याहतपणे अर्थात आजपर्यंत अखंडितपणे सुरू ठेवलेली आहे, ज्यामध्ये विविध व्याख्यान, प्रवचन, परिसंवाद, चर्चासत्र आणि ह्या मुलाखती एक वेगळं असं मागील वर्षी वेगळा एक विषय समोर आला की लोक महाकवी वामनदादा कर्डक यांचं जन्मशताब्दी वर्ष जे होतं, या संपूर्ण जन्मशताब्दी वर्षामध्ये आपण जवळपास 45 लोकांच्या मुलाखती आजवर घेतलेल्या आहेत, ज्यामध्ये खरं तर खूप मोठमोठी नावं आहेत। पण मला आज तुम्हाला सगळ्या रसिक प्रेक्षक श्रोत्यांना सांगायला आनंद होतो, अभिमान वाटतो की महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार, लेखक, कवी, विचारवंत सन्माननीय डॉक्टर यशवंत मनोहर सरांना आज आपण वामनदादा कर्डक समजून घेताना या विषयांतर्गत सरांना ऐकणार आहोत। अत्यंत मनपूर्वक जय भीम सर, सरांना ऐकायला येते का नाही? हॅलो 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 ऐक बोल बोला बोला हॅलो हा सर जय भीम हा सर, ऐकायला येत का? नीट नीट ऐकायला येत का? येतो येस येस हा हा सर हा सर खर तर सर्वात अगोदर मी सरांचं खूप खूप आभार मानतो की आज सर भरपूर असं वय आहे, या अवस्थेतही सर लिहितात, वाचतात आणि चळवळीमध्ये सातत्यानं आपलं जे त्यांनी हयातभर जागृतीचा अग्नी सतत तेवत ठेवा या वाक्याला अनुसरूनच त्यांची लेखणी, मला असं वाटतं 12 काव्यसंग्रह, मी सर्व माहिती जेव्हा काढली तर मला ते एका ठिकाणी संग्रह करणं मोठं कठीण गेलं। अनेक ज्यांचे पुरस्कार आहेत, खरं तर यावेळी पुरस्कार, त्यांचं लेखन, त्यांचं काव्य, त्यांचे समीक्षा ग्रंथ, अनेक ग्रंथ याची चर्चा खरं तर करूया। सर मी एक कॉमन प्रश्न विचारतो जो सगळ्यांना विचारलाय अगोदर, वामनदादा कर्डकांची आणि आपली पहिली भेट केव्हा कुठे झाली? जय भीम जय भीम, पहिल्यांदा जन्मशताब्दीच्या निमित्तानं मी वामनदादांना मनापासून अभिवादन करतो आणि हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्वांच्या वतीनं, बहुजन संघटनेच्या वतीनं वामनदादा कर्डकांना आपण मी अभिवादन करतो। वामनदादा कर्डक यांची पहिली भेट झाली ती औरंगाबादेत, मी मिलिंद महाविद्यालयामध्ये शिकत होतो, त्यावेळेला वामनदादांचं गायन मिलिंद महाविद्यालयाच्या हॉस्टेलमध्ये आयोजित केलं गेलं होत, पण त्यावेळेला मी विद्यार्थी होतो, वामनदादांशी मी काही बोलू नाही शकलो त्यावेळेला। पण त्याच्यानंतर मी जेव्हा पैठणला मराठीचा प्राध्यापक झालो त्यावेळेला वामनदादा पैठणला आले होते आणि पैठणच्या बौद्ध समाजामध्ये त्यांचं गायन ठेवलेलं होतं रात्री, मला त्यांनी बोलावून घेतलं आणि तिथं जे गायन झालं वामनदादांचं, आपली गोरगरीब मंडळी जमली होती, हार्मोनियम नव्हती, कुठला तबला किंवा ढोलकी नव्हती, वामनदादा गात होते, गोरगरीब माणसं बसली होती पुढे एका घरामध्ये,
काही लोक टेबल वाजवत होते, काही लोक ताट वाजवत होती, काही लोक वाट्या वाजवत होती. अशा प्रकारे हा वाद्याचा एक नवीन प्रकार वामन दादांच्या गायनाला मिळाला होता. पण ही वाद्य सगळी ही कामापुरतीच होते, बरोबर, चालीपुरतीच होते, ठेक्यापुरती होते. या कार्यक्रमाचा प्रमुख भाग वामन दादा होते, या कार्यक्रमाचे नायक वामन दादा होते. आणि मीही एक ताट घेऊन वाजवत होतो, पण वामन दादांचं गायन इतकं काळजापासून अंतर्मनापासून येत होत, एक कुठलेही वाद्य ऐकायला गेलं नाही हार्मोनियम किंवा तबला तरीही ते सगळ्या वाद्यांसकट लोकांच्या मनात, तिथे उपस्थित असलेल्या लोकांच्या मनात वामन दादांचं गायन अत्यंत प्रभावीपणे पोचत होत. वामन दादा गातात म्हणजे ते केवळ मुखानं गात नाहीत, कंठानं गात नाहीत, वामन दादा सगळ्या अस्तित्वानं गातात. त्यांच्या रक्ताचा प्रत्येक थेंब, त्यांच्या अस्तित्वाचा प्रत्येक अंश, त्यांचे हात गातात, त्यांचा चेहरा गातो, त्यांचं सगळं शरीर गात. वामन दादा असे सगळे शरीरानं गात होते, सगळ्या काळजानं गात होते, सगळ्या मनानं गात होते. आणि ऐकणारे आपले गोरगरीबच लोक होते बिचारे, सर्वसामान्य लोक, काम करणारे लोक, कष्ट करणारी लोक जिथे बसली होती, मोठा काही समारंभ नव्हता, तो एका खोलीमध्ये हे सगळे लोक बसले होते. ही माझी वामन दादांची दुसरी भेट, पण या भेटीमध्ये त्यांच्याशी जरा खूप संबंध आला. दुसऱ्या दिवशी मी त्यांना घरी बोलावलं जेवायला, आणि आम्ही जेवण केलं, आणि जेवता जेवता आणि जेवणाच्या नंतर सुद्धा आम्ही इतक्या चर्चा केल्या. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, वामन दादांच्या भेटींना भरती आली खूप ठिकाणी. नागपुरात ते घरी आले दोन तीनदा, मी नाशिकला गेलो यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात काही कार्यक्रमाला कामाला, घरी जेवायला बोलावलं शांताबाईंनी त्यांनी मला. हे असे सगळे अनेक प्रसंग आहेत. नांदेडला भेट झाली आणि बल्लारपूरला भेट झाली, बुलढाण्याला भेट झाली माझ्या अध्यक्षतेखाली, त्यांचा मोठा कार्यक्रम स्वागताचा सत्काराचा झाला होता, नाणे तुला झाली होती, अशा अनेक भेटी आहे. पुस्तक तुला, नाणे तुला. दुसऱ्या दिवशी तिथं माझं भाषण झालं त्या तिथल्या ग्रंथालयामध्ये, वामन दादा शासकीय ग्रंथालयामध्ये भाषण झालं होतं माझं. वामन दादा माझ्या शेजारी बसले होते, आणि जेव्हा मी निघायला लागलो, गाडीत बसायला लागलो, त्यावेळेला वामन दादा इतके व्याकुळ झाले, रडायला लागले, मला कवटाळलं आणि सर तुम्ही इथं आहात, काळजावरती हात ठेवला, छातीवरती हात ठेवला, सर तुम्ही इथं आहात, तुम्ही फार मोठे प्रतिभावंत आहात, वगैरे वगैरे असे बोलत होते. नागपुरात ते अनेकदा आले, अनेक भेटी झाल्या, अनेक गप्पा झाल्या, अनेक चर्चा झाल्या. तर अशा वामन दादांच्या भेटी माझ्या आयुष्यातल्या आता नक्षत्रांच्या भेटी झालेल्या आहेत. या भेटी मला कधी विसरता येत नाहीत. आणि वामन दादा शक्य नाही, आणि वामन दादा माझ्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग झाले. मी या प्रतिभावंतावर, मी या प्रतिभावंतावर, या गायकावर, या वेड्या वेड्या प्रतिभावंतावर, प्रज्ञावंतावरती आयुष्यभर प्रेम केलं, त्यांनीही माझ्यावरती प्रेम केलं बरं का, अशा ह्या आमच्या भेटी आहेत. बरोबर सर, खूप सुंदर. खर तर पहिली भेट असेल आणि काही त्या निमित्तानं आपण आठवणी सांगितल्यात, अनेक वेगवेगळे त्यांचे पैलू खरं तर आपल्याला माहित आहेत. परंतु म्हणजे आम्ही खरं तर इतक्या एपिसोड मध्ये हे बोललो, पण आज प्रत्यक्ष आमच्या समोर उदाहरण आहे. आम्ही असं म्हटलं की दादांनी कधी, म्हणजे त्यांचं कुठल्या पटावर नाव आहे की नाही आम्हाला ना माहित, आम्हाला माहित नाही. कुठल्या शाळेत त्यांचं नाव हजेरीवर होतं का नाही आम्हाला माहित नाही. शाळेचं तोंड पाहिलं का नाही आम्हाला माहित नाही. परंतु शाळेत दाखला नसलेले, शाळेत न गेलेल्या वामन दादांचे चाहते, त्यांचा आदर करणारे, त्यांच्यावर प्रेम करणारे, म्हणजे आपल्यासारखी माणसं असणं हे खर तर एका फार मोठ्या प्रतिभावंतांचं खर तर हे लक्षण असलं पाहिजे असं मला वाटतं.
तुम्हाला बुलढाण्यातल्या कार्यक्रमामध्ये पाहिलं, बुलढाणा जेव्हा त्यांची नाणी तुला, ग्रंथ तुला आणि बहुतेक लाडू तुला, अशा तीन तुला झाल्या आणि तुम्ही कार्यक्रमामध्ये होतात. तुम्ही खर तर या वाक्यानं सुरुवात केली होती. प्रचंड जनसमुदाय त्या हॉलमध्ये होता आणि लोक गहिवरले होते, कारण दादा एकदम थकलेले होते दादा, आणि दादा रडत होते त्या कार्यक्रमामध्ये. प्रचंड मोठा सत्कार त्यांचा तो झाला होता आणि लोक सुद्धा प्रचंड भावनिक. तर आपण असं म्हटलं होतं की कोणालाही असं वाटू देऊ नका दादा जातील, दादा अजून खूप जगायचेत वगैरे वगैरे, अशा हलक्या वाक्यानं आपण सुरुवात असो. हा आपला विषय. मला पुन्हा आपल्याकडे यायचंय, वेगवेगळ्या विषयाला घेऊन आपण बोलूया, पण गौरव ग्रंथाच्या निमित्ताने आपण गौरव ग्रंथामध्ये सुद्धा लिहिलं एक सुंदर गौरव ग्रंथ आमच्या बुलढाण्याचे कुणाल पैठणकर युवा कार्यकर्ता आहे आणि फार तळमळीचा मनावर घेतलं ते काम करणारा, त्याच्या संपादनात तो ग्रंथ निघलाय सुंदर. वेगवेगळे लेख, काय सांगाल त्या ग्रंथाविषयी सर, आपण लिहिलं त्यामध्ये काय सांगाल त्या ग्रंथाविषयी? हो हो हो, माझी एक मुलाखत त्या गौरव ग्रंथात आहे. प्राध्यापक अशोक सागर जाधव यांनी ती मुलाखत घेतली आहे. अशोक जाधव, हा, सागर जाधवाचे बंधू ते प्राध्यापक आहे. तर मी तो ग्रंथ मला मिळाल्याच्या बरोबर, माझा लेखही वामनदा तुफानातील मृत्युंजय वामन दिवा असं त्याचा शीर्षक आहे. आणि तो लेख मी बरं का, त्याच्या आधी खरं म्हणजे तुम्हाला खरं सांग का, मागल्या 1900 बरं का 98-97 साली कुर्ली यवतमाळ जवळ एक गाव आहे, तिथं स्मरणिका निघाली होती संमेलनाची, त्याच्यात माझा पहिला लेख आला होता वामनदादावरती. तो लेख वामनदादानी वाचला आणि इतके आनंदित झाले की सर माझ्यावर इतकं चांगलं अजून कोणी लिहिलं नाही असं वामनदादा बोलले होते. आणि आता परवा अमरावतीच्या शब्दोत्सव दिवाळी अंकाने मला लेख मागितला, तर मी हा लेख लिहिला तुफानातील मृत्युंजय वामन दिवा, आणि तो जन्मशताब्दीच्या निमित्ताने लिहिला आणि तो लेख मला खूप आवडतो खरं म्हणजे. तर बरं का, हा लेखही आपल्या कुणालनं दिला आणि ती मुलाखतही कुणालनं दिली आहे त्या गौरव ग्रंथामध्ये. आणि बरं का, तर मला, मी स्वतः कुणाल पैठणकरचं खूप कौतुक केलं त्यावेळेला की बुलढाण्यातून तुम्ही एवढा चांगला गौरव ग्रंथ प्रकाशित केला वामनदादावरती की वामनदादा ह्यांना 100 वर्ष झाली त्यांच्या जन्माला, हे त्यांचं जन्मशताब्दी वर्ष, पण तुम्ही हा गौरव ग्रंथ काढून वामनदादांना महाराष्ट्रभर पोहोचवलेला आहे आणि ही अत्यंत गौरवाची गोष्ट आहे. कुणालनं अत्यंत चांगले लेख त्याच्यात मिळवलेले आहेत बरं का, आणि केवळ चांगले लेखच नाही तर त्यांच्या संबंधीच्या आठवणी, त्यांच्या संबंधीची छायाचित्रे आहेत अत्यंत चांगली अशी. तर हा एक ऐतिहासिक अशा प्रकारचा दस्तऐवज झालेला आहे आणि कुणालनं तो केलेला आहे बरं का. तर आणि हा झाला आशयाच्या दृष्टीने भाग, परंतु या गौरव ग्रंथाचं जी निर्मिती आहे त्याचं जे निर्मिती मूल्य आहे ते सुद्धा फार उच्च दर्जाचं आहे असं मला वाटतं. आणि मी वामनदादा, आता आपल्याला माहित आहे की एक गरीब मनुष्य आणि त्यांच्या आयुष्यामध्ये दुःखेच खूप होती खरं म्हणजे, पण या वामनदादानं या सगळ्या दुःखांवरती मात करून जे लेखन केलं ते लेखन मराठीमध्ये तरी गीताच्या क्षेत्रामध्ये अत्यंत प्रथम श्रेणीचं आहे, अव्वल दर्जाचं आहे असं मी म्हणेन. तर या वामनदादांच्या या जन्मशताब्दीच्या निमित्तानं कुणालनं हा जो गौरव ग्रंथ काढलाय त्याचं निर्मिती मूल्य सुद्धा फार मोठं आहे. म्हणजे वामनदादा जर हयात असते ना आज, त्यामुळे आपली एक अडचण झाली असती की ते जर हयात असते तर आपण त्यांचा जन्मशताब्दीवर ग्रंथ काढू शकलो नसतो बरं का. परंतु ते जर खरं हयात असते समजा, तर त्यांनी या ग्रंथाचं खूप कौतुक केलं असतं आणि आणखी त्यांनी 4-5 वर्ष स्वतःला जगवलं असतं, ते मरणाला सहज झाले नसते बरं का. आणि सहज स्वतःला 5-10 वर्ष त्यांनी जगवलं असतं असा गौरव ग्रंथ कुणालनं काढलेला आहे. हा निर्मिती दृष्ट्या सुद्धा अत्यंत महत्वाचा ग्रंथ आहे बरं का. बरोबर बरोबर बरोबर.
ही खरं तर कुणालची मेहनत म्हणावी लागेल. आणि आपण जसा उल्लेख केला की अनेक चांगल्या लेखकांची दिग्गजांची त्यामध्ये लेखन सामुग्री आहे, सुंदर लेख आहेत त्यामध्ये. सर दादांविषयी खर तर आपली अनेक लोकांची वेगवेगळी मतं आहेत, पण मी आधी ज्याप्रमाणे मांडलंय की शाळेचंही तोंड न पाहिलेला माणूस पुढे जगाचं अर्थशास्त्र मांडणारे गाणे लिहितो, जागतिक तत्वज्ञान किंवा माणसानी कशा पद्धतीनं आपलं जीवन साकारलं पाहिजे, जगलं पाहिजे याची मांडणी करतो, तर हा सगळा व्यापक दृष्टिकोन त्यांच्यात येण्याचं काय कारण असावेत सर, आपलं मत काय याविषयी? वामन दादा हा एक मोठा प्रतिभावंत होताच, पण प्रतिभावंत खूप असतात बरोबर, पण वामन दादा हा प्रतिभावंत असा होता कि तो बाबासाहेब आंबेडकर नावाच्या ज्ञानपीठात घडलेला होता. बाबासाहेब आंबेडकरांचं व्यक्तिमत्व हे वैश्विक व्यक्तिमत्वच आहे, म्हणजे कुणा एका जातीपुरत, कोणा एका धर्मापुरत, कोणा एका गटापुरत असं बाबासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व नव्हतं. जगातली सगळी दुःखे कशी नष्ट होतील ही जशी बुद्धाला चिंता होती, तसं जगातलं सगळी दुःखे कशी नष्ट होतील ही चिंता बाबासाहेबांना होती. म्हणून मी बाबासाहेब आंबेडकरांना वैश्विक परिप्रेक्ष्यामध्ये बघतो. बाबासाहेब आंबेडकर या वैश्विक परिप्रेक्ष्यामध्ये जगातल्या सगळ्या तत्वज्ञानांचे अध्यक्ष आहेत असं माझं मत आहे. बाबासाहेब आंबेडकर जागतिक पातळीवर एक मुख्य फिलॉसॉफर आहेत, मुख्य तत्वज्ञानी आहेत मला लक्षामध्ये. आणि या बाबासाहेब आंबेडकरांच्या सर्वव्यापी तत्वज्ञानामध्ये, त्या तत्वज्ञानाच्या प्रभावामध्ये वामन दादा कर्डक आपल्या तरुणपणामध्ये आले. बा आणि त्यांनी काय होतं माहितीये का, बाबासाहेब आंबेडकरांच्या सहवासात ते आले. खरं म्हणजे बाबासाहेब आंबेडकर जेव्हा औरंगाबादला मिलिंद काय कॉलेजची बांधकाम सुरू होत ना, त्यावेळेला ते छावणीमध्ये तिकडे राहत असत बाबासाहेब बरं का. त्यावेळेला वामन दादा त्यांची काळजी घेत असत, शुश्रूषा करीत असत आणि छत्री घेऊन मिलिंद कॉलेज पर्यंत बाबासाहेबांच्या डोक्यावरती छत्री घेऊन ऊन लागू नये बाबासाहेबांना हे लागू नये म्हणून वामन दादा मिलिंद कॉलेज पर्यंत जात असत बांधकाम सुरू असलेल्या. अशा प्रकारची सेवा बाबासाहेबांची वामन दादाने केली आणि वामन दादांचा असा सहवास त्यांना लाभला बर का. आणि मला स्वतःला असं वाटतं की हा सहवास वेगळा, पण बाबासाहेबांचा बौद्धिक सहवास मात्र वामन दादांना फार वेगळ्या अर्थाने लाभला. त्यांनी असं म्हटलंय एका गीतामध्ये बर का, काय म्हटलंय, किसी को घर मिला भीमका, किसी को जर मिला भीमका, छपी कागज की गठड़ी में हमें भी सर मिला भीमका. बाबासाहेब आंबेडकरांचं डोकं, त्यांचं विचार इंद्रिय, त्यांची विचार करण्याची पद्धती हीच आम्हाला मिळाली अलक्षामध्ये. आणि त्यांनी काय म्हटलंय माहितीये का, काल भीमाने तुकडे केले मनुस्मृतीच्या सापाचे, काल भीमाने तुकडे केले मनुस्मृतीच्या सापाचे, उगाच आता भिऊ नकारे एका भाषणामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलं आहे मनूच्या संदर्भात. मनू इज नॉट पास्ट, इज प्रेझेंट. पण हा प्रेझेंट असला तरी बाबासाहेब काय म्हणतात, मनू हा प्रेझेंट असला तरी त्याचा प्रेझेंटनेस मी हा मॅडनेस मनूचा मी रद्दबातल केलेला आहे. त्यांनी असं विधान केलेलं आहे की आता आपण म्हणून आपण आता संविधान स्वीकारलेला आहे, संविधानातला आधुनिक मूल्यांचा प्रकल्प स्वीकारलेला आहे, मानवाधिकाराचा क्रांती प्रकल्प आपण स्वीकारलेला आहे. तुम्हाला सांगतो आता संविधानाचा प्रभाव लोकांच्या मनावरती पडत आहे. आणि मी तुम्हाला हे सांगतो असं बाबासाहेब सांगतात की मनूचा कायदा आता संपला आहे, त्याचा अधिकार संपला आहे. एका भाषणात बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे बरं का. तर बाबासाहेब आंबेडकरांचं हे जे व्यक्तिमत्व होतं ते कसं व्यक्तिमत्व होतं, अनंत पैलू व्यक्तिमत्व होतं आपल्याला माहित आहे. त्याच्यासाठी मी सांगण्यासाठी इथे जास्त वेळ घेणार नाही, पण अनंत पैलू म्हणजे ते अर्थशास्त्रज्ञ, राज्यशास्त्रज्ञ, घटनाशास्त्रज्ञ, धर्मशास्त्र, अशा सगळे पैलू
बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वामध्ये रेखपटले होते बरं का, आणि बाबासाहेब आंबेडकरांचा हा अभ्यास वामनदादा हा माणूस करीत होता. बाबासाहेबांच्या या सगळ्या पैलूंनी वामनदादांना मनानेही वैश्विक पातळीवर नेलं होतं. भारतातले सगळे लोक सगळ्या लोकांबद्दल बाबासाहेबांच्या मनात आपुलकी होती. बाबासाहेबांची आपुलकीची व्याख्या वेगळी होती, आई माझेपणाची व्याख्या वेगळी होती. हे सगळे लोक जगातले माझेच आहेत, जगातले सगळ्या वर्गा एका ते त्या शोषण सत्ताकाच्या विरोधात बाबासाहेब लढले, शोषकांच्या वर्गाच्या विरुद्ध बाबासाहेब लढले. पण बाबासाहेबांची भूमिका काय होती, या वर्गाच्या अतीत म्हणजे वर्गातीत आपल्याला जाता आलं पाहिजे. ही बुद्धाचीच भूमिका आहे. ही वैश्विक अशा प्रकारच्या जी माणसं वैश्विक नागरिक झाली, विश्वाची नागरिक झाली, सिटीजन ऑफ द वर्ल्ड झाली. बुद्ध सिटीजन ऑफ द वर्ल्ड होता, सॉक्रेटिस सिटीजन ऑफ द वर्ल्ड होता, आणि बाबासाहेब सिटीजन ऑफ द वर्ल्ड होते, जगाचेच नागरिक होते. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आहे की कुठल्याही जातीच्या धर्माच्या मर्यादेत राहून विचार करणं मी फार पूर्वीच सोडून दिलेलं आहे. मी आता सगळ्या मानवतेचाच विचार करतो, सगळ्या जगाचाच विचार करतो. माझ्या विचाराच्या केंद्रस्थानी आता सगळ्या जगातला माणूस आहे. तो शोषण करणारा असेल त्याचं शोषकत्व नष्ट व्हावं या दृष्टीनं तोही माणूस माझ्या विचारात आहे, आणि ज्याचं शोषण केलं जातं त्याचं शोषण संपावं म्हणून तोही माणूस माझ्या विचारात आहे. माझा विचार असा युनिव्हर्सल झालेला आहे बरं का. तर बाबासाहेबांचं हे जे व्यक्तिमत्व आहे, आर्थिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या, सगळ्या दृष्टींनी, धार्मिक दृष्टींनी, धम्माच्या दृष्टीनं बरं का, सामाजिक दृष्टीनं, हे बाबासाहेबांचं व्यक्तिमत्व वामनदादांनी नीट समजावून घेतलं होतं पा. हे नीट समजावून घेतलं होतं म्हणूनच वामनदादा आपल्या गीतामध्ये बाबासाहेबांची वाणी मी ऐकली आणि त्या वाणीचीच माझी गीत झाली असं म्हटतं बाबा वामनदादा. मी वामनदादाची वाणी ऐकली आणि म्हणून वामनदादा हे आंबेडकरी चळवळीचा बोध धरून चालले आयुष्यभर. वामनदादा हे बाबासाहेबांनी जे बोध केलं आहे ना संसदेकडे, सर्व लोकांच्या सत्तेचा निर्देश आहे त्याच्यामध्ये. तुम्ही राज्याधिकारी व्हावे, तुम्ही सत्ताधारी व्हावे, त्या दिशेनं बाबासाहेबांचं ते बोट आहे. आणि म्हणून ते बोट वामनदादाच्या शब्दांनी धरलं होतं, ते बोट वामनदादांच्या प्रतिभेनं धरलं होतं, ते बोट वामनदादांच्या प्रतिभेनं धरलं होतं. आणि वामनदादा हे बाबासाहेबांच्या करुणेनं, वामनदादा बाबासाहेबांच्या संतापी डोक्यानं, वामनदादा बाबासाहेबांच्या लेखणीनं जणू काही आपली गीते लिहित होते. वामनदादाचं हे जे कारुण, बाबासाहेबांचं हे जे कारुणिक विश्व आहे, करुणा विश्व, करुणामय मन आहे, ते वामनदादांच्या डोक्यात होतं. आणि म्हणून भारतातील सगळ्यांना इथे प्रवेश आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या या करुणा जगामध्ये आदिवासी आहेत, भटकेमुक्त आहेत, मुस्लिम आहेत, ख्रिश्चन आहेत, जैन आहेत, या सगळ्या लोकांना इथं मुभा आहे, मोकळी काही इथं यायला. इथं कोणासाठीही कुठलंही दार लावलं नाही, अशा प्रकारची युनिव्हर्सल भूमिका वामनदादांनी बाबासाहेबांकडून घेतली आहे. वामनदादांचं वैशिष्ट्य हे की वामनदादा आंबेडकरी चळवळीचा हात धरून चालले, वामनदादांनी या चळवळीला आपल्या सोबत नेलं आणि वामनदादा या चळवळी सोबत चालले. वामनदादा हे असं एक अद्भुत व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी आंबेडकरी चळवळीचं पावलाबरोबर पावलं टाकली, ते आंबेडकरी चळवळी बरोबर हसले, तिच्या विजयाबरोबर हसले आणि आंबेडकरी बरोबर रडले वामनदादा. वामनदादांचं हे मन आहे, हे चळवळ मन, चळवळ मन मन आहे असं आपल्याला म्हटलं पाहिजे बरं का. बरोबर सर, बरोबर. अत्यंत खोल पद्धतीनं म्हणजे तळात बुडात अगदी मुळाशी शिरावं आणि त्याची मांडणी करावी, इतकी सुंदर मांडणी सरांनी या निमित्तानं केलेली आहे. मला आणखी सरांना पुढे प्रश्नाचा विचारायचा आहे. सर खूप खूप सुंदर आणि खोल मांडणी आपण केली. मला एक असा थोडा कदाचित वेगळा प्रश्न वाटेल, परंतु साहित्य प्रांतामध्ये आपणही इतका काळ घालवलात, सतत आपण लिहित आहात, कविता असतील, वैचारिक लेख वगैरे वगैरे, दादा ज्या पद्धतीची गाणी वगैरे लिहायची, हळूहळू दादांचा म्हणजे आपण जे सांगितलं तुम्ही औरंगाबादला पहिली भेट झाली,
हा लोक जे तज्ञ लोक होते दादांच्या संपर्कात त्यावेळी होते, परंतु दादांना अगदी प्रारंभीच्या काळामध्येही साहित्यिक म्हणून अशी पूर्णपणे साहित्यिक म्हणून कवी म्हणून अशी मान्यता का मिळाली नाही आपल्या समूहामध्ये म्हणा किंवा अदर समूहामध्ये इतर समूहामध्ये वामनदादा हा एक फार मोठा कवी आहे हे लवकर लोकांनी का स्वीकारलं नाही, त्याविषयी आपलं मत काय आहे? काय होतं बरं का की आपली साधारणतः एक समजूत आहे असे वाङ्मयीन संस्कार आपल्यावर झालेले आहेत की कवी वेगळा असतो आणि गीतकार वेगळा असतो असे आपल्यावरती संस्कार झालेले आहेत. बरोबर. पण वामनदादांनी 43 साली पहिलं गीत लिहिलं 1943 हो. म्हणजे तुम्हाला खरं सांग का 1943 ला माझा जन्म झाला त्यावेळेला वामनदादा पहिलं गीत लिहिता गमत आहे अर्थात बरं का. म्हणजे ज्यावेळेला वामनदादा गीत जन्माला घालत होते त्यावेळेला मी सुद्धा तिकडे जन्माला आलो होतो. पण काय होतं माहितीये का वामनदादा बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये होते आणि ते गीतकार होते गीत गायक होते अल्लक्षामध्ये. पण त्या काळामध्ये या गीतकारांकडे आपल्या लोकांनी फारस लक्ष दिलं नाही जितकं कवींकडे. कवी म्हणून महाराष्ट्रात कवी लोकांची नावं मोठ्या लोकांची आपल्या कवींची नावं घेतली जातात वाङ्मयाच्या इतिहासात घेतली जातात अनेक लेखांमध्ये पुस्तकांमध्ये कवी लोकांची नावं घेतली जातात तशी काही गीतकारांची घेतली जात नाही. पण हे बरं काय हे तसं काय फार उचित आहे अशा प्रकारचा मुद्दा नाही आहे. वामनदादा हे गीतकार आहेत खरे पण या गीतकाराचं वैशिष्ट्य असं की त्याच्या जवळची प्रतिभा ही कवीचीच आहे महाकवीचीच आहे लक्षामध्ये ही महाकवीची प्रतिभा आहे ती नवसर्जनशील अशा प्रकारची अत्यंत अत्यंत प्रदीप्त अशा प्रकारची अत्यंत झगमगती अशा प्रकारची प्रतिभा आहे. हा प्रतिभावंत कवी गीत लिहितो. आपण एक गोष्ट सांगतो या निमित्तानं की नुसता गीतकार जेव्हा गीत लिहितो ती गीत वेगळी होतात हे लक्षात ठेवा. आपल्यातली अनेक गीतकार मंडळी नुसती गीतकार आहेत आणि त्यांच्याजवळ कवीची प्रतिभा नसते. वामनदादा हा असा गीतकार आहे की ज्याच्याजवळ कवीची प्रतिभा आहे आणि वामनदादा मधला गीतकार हा कवीने नियंत्रित केलेला आहे पहा. त्याच्यातला कवी हे गीत लिहितो गीतकार ही गीत लिहितो असं नाही आहे. अनेक गीतकारांची गीत गीतकारच लिहितात. वामनदादांची गीत एक अत्यंत महाप्रतिभावंत अशा प्रकारचा कवी लिहितो हे जे विभाजन आहे हे जे वेगळेपण आहे ते आपण समजावून घेतलं पाहिजे असं मला वाटतं. हे त्या काळच्या आपल्या लोकांच्या लक्षात आलं नाही वामनदादा गीतकार आहेत आणि ते एका विशिष्ट समूहापुरते आंबेडकरी चळवळीपुरते होते. हा सुद्धा वामनदादावरती मी एका अर्थानं असं मानतो की महाराष्ट्रातल्या गीतांच्या अभ्यासकांनी वामनदादावरती केलेला अन्याय आहे. मी हे तुम्हाला सांगतो बरं का या नव्या पिढीच्या लोकांना की महाराष्ट्रामध्ये भारत तांबे असतील आणि गदी माडगुळकर असतील आणि जगदीश केबुळकर असतील आणि सावळाराम असतील अशा प्रकारची अनेक चांगली गीतकार मंडळी आहेत बरं का. पण तुम्हाला एक सांगतो मी अत्यंत बोल्ड अशा प्रकारचं विधान करतो की महाराष्ट्रातल्या या सगळ्या गीतकारांच्या पेक्षा वामनदादा हे मोठे गीतकार आहेत मोठे कवीही आहेत आणि मोठे गीतकारही आहेत. आणि हे अलीकडे आपल्या लक्षात यायला लागलं वामनदादांसंबंधी आपल्यातल्या सुद्धा मोठ्या समीक्षकांनी चांगली समीक्षा केली नाही ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. वामनदादांवरती आपल्यातल्याही समीक्षकांनी आपल्यातल्याही कवींनी आता मलाही आठवतं की वामनदादावरती माझं एक पुस्तकच आहे बरं का. वामनदादावरती मी नंतरही खूप वामनदादावरती हे माझे त्या पुस्तकातले काही लेख पुणे विद्यापीठात लागले अभ्यासक्रमात लागले बरं का. तर काय होतं तुमच्यातल्या समीक्षकांनी लिहिलेले वामनदादा हे अभ्यासकांमध्ये विद्यापीठांमध्ये म्हणजे डिग्री पातळीवर पदवी पातळी आणि पदव्युत्तर पातळीवर हे वामनदादा तुम्हाला पोहोचवता आले पाहिजे ॲज ए पोएट आणि ॲज ए लिरिसिस्ट ज्याला आपण म्हणतो या पद्धतीने वामनदादा तुम्हाला पोहोचवता आले नाही कमी लोकांनी पोहोचवले अलीकडे मात्र ही एक प्रक्रिया सुरू झालेली आहे. आणि म्हणून मला स्वतःला असं वाटतं बरं का की वामनदादां
महाराज केवळ आंबेडकरी चळवळीमधले सर्वश्रेष्ठ गीतकार आहेत असं नाही. मी आपल्याला हे एक जाणता अभ्यासक एक छोटासा कवी म्हणून मी हे तुम्हाला आवर्जून सांगेन की केवळ आंबेडकरी चळवळीतले वामनदादा गीतकार नाहीत कवी नाहीत तरी एकूण महाराष्ट्रातील गीत परंपरेमध्ये आणि कवी परंपरेमध्ये त्यांचं अग्रस्थान कोणी नाकारू शकत नाही. फक्त ते लोक त्यांचा वामनदादांचा अभ्यास करत नाहीत बरं का. मलाही आठवतं बरं का मी अनेक गीतकारांच्या संग्रहांना प्रस्तावना लिहिली आहेत. अनेक गीतकारांच्या अनेक कवींच्या संग्रहांना प्रस्तावना लिहिली आणि वामनदादासंबंधीच्या अनेक पुस्तकांनाही माझ्या काही प्रस्तावना आहेत. तर आपल्याला मी हे सांगितलं पाहिजे की वामनदादा हे एक सर्वश्रेष्ठ गीतकार आंबेडकरी चळवळीतले आहेतच. आंबेडकरी चळवळीत त्यांच्या इतका प्रतिभावंत गीतकार कोणीच नाही आहे. त्यांचे शिष्य स्वभावे तशी सगळी गीतकार मंडळी आहेत आणि त्या सगळ्यांना वामनदादांबद्दल अतोनात आदर आहे हेही खरं आहे. परंतु ते एक कवी आहेत, मूलतः एक कवी आहेत. त्यांची प्रतिभा कवीची आहे आणि ही कवीची प्रतिभा गीत लिहितात लिहिते त्याच्यामुळे त्या गीतांना गीत पण येतं आणि काव्य पण येतं. आपल्याला एक सांगतो वामनदादांच्या गीतांमध्ये कवींच्या कवितांमध्ये जी प्रतिमा सृष्टी अवतरते ना तशी प्रतिमा सृष्टी वामनदादांच्या गीत काय प्रपंचामध्ये गीत गायन याच्यामध्ये प्रकट होते गीतांमधून प्रकट होते. ही गोष्ट फार महत्वाची आहे. मी तुम्हाला एक सांगितलं पाहिजे वामनदादा असं म्हणतात चाहूल असे मी काळाची मी माय उद्याच्या बाळाची. आता ही जी ओळ आहे अशा प्रकारची काव्यानं गदगदलेली काव्यानं भरलेली आणि काव्यानं अशी ओथंबून आलेली अशा प्रकारची ओळ लिहिणं सोपं नाही आहे. मी चाहूल असे मी काळाचे मी माय उद्याच्या बाळाचे. बाळ म्हणजे काय एक प्रकारे नवी कविता. ही बाळ म्हणजे कोण नवा समाज नवनिर्मिती समाजाचे आणि उद्याच्या नवनिर्माणाची उद्याच्या नव्या समाजाची उद्याच्या नव्या स्वप्नांची चाहूल मला प्रथम लागते. मी अशा प्रकारे हा कवी आहे चाहूल असे मी काळाची. ती काळाची चाहूल प्रथम वामनदादाला लागते आणि वामनदादा ती चाहूल आपल्या शब्दात भरतात. अशा प्रकारचं वामनदादांचं व्यक्तिमत्व आहे आणि ते माझ्या लेखी तुम्ही हे मनावर कोरून ठेवा की ती प्रतिभा कवीचीच आहे आणि कवीची प्रतिभा गीत लिहिते. अशा प्रकारची प्रतिभा महाराष्ट्रातील गीतकारांना अशा प्रकारची प्रतिभा आंबेडकरी चळवळीतील गीतकारांना लाभली नाही आणि त्या प्रतिभेवर वामनदादा या आपल्या प्रतिभावंताचा एकमेव हक्क आहे असं मी आपल्याला सांगेन. बरोबर सर खूप 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 सखोल सुंदर आपण बोललात. खर तर या निमित्ताने मला आणखी एक दोन म्हणजे प्रश्न आपण खूप चांगल्या पद्धतीने त्याचा उलगडा कराल म्हणून मला मुद्दाम या ठिकाणी उद्गृत करावसे वाटतात. आम्ही अनेकदा यावर बोललो की हे लोककवी महाकवी वामनदादा कर्डक अशी गाणी लिहिताना सांगा या वेळीला वगैरे हे तर लोकांना जगांना माहित आहे कारण सांगते त्या चित्रपटामध्ये आहे. परंतु हेच वामनदादा पुढे नर सारे मानव प्राणीना ऊच नीच कोणी कुणीही यावे शुद्ध बनावे बुद्धाच्या चरणी या गाण्यामध्ये एक एक सुंदर असं कडवं आहे ज्याच्याकडे आपण लक्ष वेधलं पाहिजे. ते म्हणतात की नरभक्षक दारू गोळा रशियाने केला गोळा सर्व जगाच्या संपत्तीवर अमेरिकेचा डोळा या असल्या संकटकाळी बुद्धा वाचून नावाली ऐक वामन नमेल दुश्मन अग्नीचे होईल पाणी या बुद्धाच्या चरणी. आता हे म्हणजे नरभक्षक दारू गोळा रशियाने केला गोळा रशियाकडे अण्वस्त्र आहेत आणि सर्व जगाच्या संपत्तीवर हे अमेरिका रशिया हे दादांच्या डोक्यात कुठून येतं सर थोडं यावर भाष्य व्हावं. हा बघा वामनदादा हे जागतिकीकरणाच्या काळात वावरत होते. लक्षामध्ये 1990 नंतर आणि त्याच्यानंतर जी जागतिकीकरणाची लाट आली डंकेल प्रस्ताव आला सगळं. आणि वामनदादा कसे होते वामनदादा घरात बसत होते लिहित होते पण वामनदादा सगळ्या जगाकडे पाहत होते.
कलावंतांची प्रतिभावंतांची ही एक विशेषता असते की तो संपूर्ण मानवी जीवनातील चढ उतार पाहत असतो. जागतिकीकरण हे असं, जागतिकीकरण म्हणजे काय तर भांडवलदारांनी साम्राज्यवाद्यांनी ह्या अशा प्रकारची व्यवस्था जगावरती लादली आहे. मार्केटची व्यवस्था, बाजाराची व्यवस्था लक्षामध्ये. एका बाजूला युद्धाचं वातावरण आहे, विज्ञानाचा उपयोग करून माणसं म्हणजे आता महासत्ता ज्याला चीन किंवा अमेरिका म्हणतो ती इतर राष्ट्रांना आपल्या चरणी लोळण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि दुसऱ्या बाजूने हे आर्थिक साम्राज्य आहे, हे याच लोकांच्या हातामध्ये आहे. तर या लोकांनी काय केलं माहितीये का, की या महासत्तांचं एक तंत्र आहे की या भांडवलशाहीनं जे आज निर्माण केलं, जे एका बाजूने काम करणाऱ्यांचा वर्ग आणि दुसऱ्या बाजूने मालकांचा वर्ग, भांडवलदारांचा वर्ग, आता या सगळ्या लोकांना बरं का या भांडवलदारांच्या अधीन राहून अंकित राहून फक्त आता आपले श्रम विकायचे आहेत. अशा प्रकारची एक व्यवस्था. आणि तुम्हाला एक सांगतो की डंकेल प्रस्ताव असो की त्यानंतरचे बडे बडे भांडवलदार असो, त्यांनी अशा प्रकारचा एक संस्कार लोकांच्या मनावर करण्याचा प्रयत्न केला की आम्ही जी ही व्यवस्था आणली बाजार केंद्री, आम्ही जी व्यवस्था आणली भांडवलदार केंद्री, ती जगाच्या पाठीवरची जगाच्या प्रज्ञेला सुचलेली शेवटची आणि प्रभावी व्यवस्था आहे, ही अंतिम व्यवस्था आहे. आता हे अंतिमतेचा दावा मोठा विचित्र असतो बरं का. तर तुम्हाला हे माहित आहे की इसवी सनाच्या पूर्वी 10,000 वर्ष वेदांची निर्मिती झाली, वैदिकांनी ती केली आणि त्यांच्यामध्ये सुद्धा त्यांनी एक अपरिवर्तनीय अशा प्रकारची समाज व्यवस्था लोकांपुढे भारतापुढे मांडली, चातुर्वर्ण्याची, कर्मविपाकाची, हिच्यात बदल नाही आहे, ही कधी बदलणारच नाही आहे, अशा प्रकारची चिरंतन समाज व्यवस्था, कारण ती परमेश्वरानंच निर्माण केलेली आहे आणि ही तुम्हाला बदलण्याचा अधिकार नाही आहे, लक्षात ठेवा. ही माणसांना बदलण्याचा अधिकार नाही आहे. या व्यवस्थेला म्हणजे चातुर्वर्ण्याची व्यवस्था आहे, सरंजामदारीची व्यवस्था आहे, या व्यवस्थेला तुम्ही वंदन करायचं आहे आणि त्या व्यवस्थेचे शोषण जे म्हणतील, धनी जे म्हणतील त्याप्रमाणे तुम्ही वागायचं आहे लक्षामध्ये. तर अशा प्रकारची व्यवस्था आपल्याला काही नवीन आहे असं नाही आहे, पण अशाच प्रकारची व्यवस्था दुसऱ्यांना जगाच्या पाठीवर या भांडवलदारांनी निर्माण केली आहे आणि तुम्हाला या व्यवस्थेला पर्यायच नाही आहे. ही व्यवस्था कशी आहे की ती बदलणारच नाही आहे, ती शेवटची आहे. बरं की नाही, तुम्हाला खरं सांगतो, कुठलीही बुद्ध म्हणतो, बाबासाहेब म्हणतात, सगळं सारखं परिवर्तनशील आहे, सब्बम अनिच्छम अनित्य आहे, म्हणजे बदलणार आहे सगळं. हे प्रत्यक्ष समुत्पादाचा सिद्धांत बुद्ध सांगतो आणि सगळ्या बदलाची एक व्यवस्था मानतो. जगाची सतत पुनर्रचना होते आहे, जगाची सतत, बाबासाहेब म्हणतात, बुद्ध म्हणतात, ही सगळी सतत पुनर्रचना होते आहे. पुनर्रचना म्हणजे नवनव्यानं रचना होते आहे आणि ही रचना दरवेळेला नवनव्यानं होते, म्हणजे माणसासाठी ती अधिकाधिक उपयुक्त होते, अधिक मानवी होत जाते. अशी पुनर्रचना म्हणजे बाबासाहेब आंबेडकर बुद्धांनी धम्मामध्ये काय सांगतात की द पर्पज ऑफ धम्मा टू रिकन्स्ट्रक्ट द वर्ल्ड. जगाची पुनर्रचना, नवी रचना, दरवेळी नवी रचना तुम्हाला करता आली पाहिजे. एक रचना केली की ती शेवटची कधीच नसते. ती परिवर्तनवाद्यांनी केली तरी ती परिवर्तनवादी रचना सुद्धा शेवटची कधीच नसते. परिवर्तन सुद्धा प्रवाही आहे, तिच्यात सुद्धा तुम्हाला नव्या नव्या रचना करावी लागते, संवर्धनशील रचना करावी लागते. बाबासाहेब सांगतात, बुद्ध सांगतात. पण तुम्हाला सांगतो, हे चैतन्यवादी एका बाजूनं आणि भांडवलदार एका बाजूनं, हे दोन्ही, या दोन्ही व्यवस्था या शोषणाच्या व्यवस्था आहेत आणि या दोन्ही व्यवस्थांनी ज्याला पर्यायच नाही अशा प्रकारची रचना आहेत जगाच्या पाठीवर असं सांगितलं आणि जगाची एका अर्थानं फसवणूक केली. 38 सालच्या मनमाडच्या कामगार परिषदेमध्ये बाबासाहेब सांगितलं होतं, बाबासाहेबांनी कामगार वर्गाचे, शोषित वर्गाचे, गोरगरीब वर्गांचे दोन शत्रू आहेत, एक आहे ब्राह्मणशाही आणि दुसरी आहे भांडवलशाही. हे वामन दादानं लक्षात घेतलं होतं आणि त्यांनी भांडवलदारांना प्रश्न विचारले होते, त्यांनी या दंकेल प्रस्तावाला प्रश्न विचारले आहेत, या महासत्तांना प्रश्न विचारले आहेत. अंतिमतेचा त्या दाव्यावर त्यांनी प्रहार केलेला आहे. अंतिमतेचा दावा कोणी करू नका,
काही अंतिम नाही म्हणून वामन दादा बाबासाहेबांच्या आणि बुद्धांच्या मनानं या जागतिक अंतिमतेच्या दाव्याला भेटलेले आहेत आणि तो दाव्याचा दावा त्यांनी पडताळून लावलेला आहे. बरोबर 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 सर. खर तर खूप खूप वेगवेगळ्या पद्धतीची गाणी दादांनी लिहिली. हळूहळू आपण सांगतेकडे जात आहोत. जसं मी हे जागतिकरणाचं गाणं सांगितलं तसे खरं तर गाणे आपल्याला माहित आहेत. पण तांडा सिरियल साठी जे टायटल सॉंग होत ते गाजलेलं गाणं आहे टाटा बिर्ला उभ्या, म्हणजे पूर्ण टाटा बिर्लांच्या समोर हा प्रश्न सर त्या काळात मांडलं की आमचा वाटा कुठे आहे, टाटा बिर्ला जर इथं आहे तर वगैरे वगैरे. आणि याच्या सोबतच दादा माणसांची विशेषतः ग्रामीण स्त्रियांची मन जपणारी हळवी गाणी सुद्धा दादांनी लिहिलीत आणि ते खूप मधुर गोड अशा पद्धतीचं आहे. मग ते सांगाया वेळीला असेल किंवा नदीच्या काट चुनचुन काट वगैरे वगैरे पोर चालत राही सारखी ही जी गाणी आहेत यासारख्याही रचना दादांकडून आल्या. म्हणजे स्त्रियांची मन स्त्रियांचं मन अत्यंत जवळून अनुभवून आपल्या गाण्यामध्ये त्यांना मांडण्याचं कसबही दादांकडे होतं. विविध गाणी खर तर आपल्याला सांगता येतील. काय सांगाल सर शेवटी जाता जाता या अशा वेगवेगळ्या गाण्यांविषयी आणि एकूणच दादाविषयी काय सांगाल? मला स्वतःला असं वाटतं की वामन दादांनी स्त्रियांविषयी आदिवासींविषयी सगळ्यांविषयी लिहिलं. वामन दादांच्या आस्थेचा परीघ हा असीमच होता. तिथे कोणालाही प्रवेश नाही असं कधी घडलं नाही आहे. स्त्रियांविषयी असो कोणाविषयी असो वामन दादांची प्रतिभा ही अत्यंत हळवी होत असे आणि वामन दादा बाबासाहेबांच्या मनाने त्यांना बोलावीत असे. त्यांनी काय होतं माहितीये का, त्यांनी एका गीतामध्ये म्हटलं आहे तुझ्या भुकेचे कोडे उलगडावे, तुझे दुःख सारे गळूनही पडावे. आता काय होतं माहितीये का, हा अर्थ विचार आहे. याचा अर्थ बाबा वामन दादांनी सामाजिक विषमतेवर प्रहार केलेच नाही, जाती व्यवस्थेवर प्रहार केलेच नाही असं नाही, खूप का केले आहे बरं का. पण मला वामन दादाचं वैशिष्ट्य वाटतं की ते सगळ्या मानवतेविषयी तिथं भुकेचं कोडं उलगडण्याचा एक वसा तो बुद्धाचा वसा आहे, तो बाबासाहेबांचा वसा आहे. वामन दादांनी पत्करला होता आणि मला स्वतःला असं वाटतं बरं का शेवटी तुम्ही म्हटलंय की वामन दादांनी या सगळ्यांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला. क्रांती आपल्या मुठीत आहे, बदल आपल्या मुठीत आहे, हे वामन दादांचं त्या संपूर्ण गीत व्यवस्थेचं एक ज्याला आपण म्हणतो की पालुपद आहे, केंद्र आहे. आणि म्हणून त्यांनी म्हटले त्यांनी एकीकरणावरती पुष्कळ गीत लिहिलेली आहेत, मी त्याच्यावरती जोर देईन. त्याचं ते प्रसिद्ध गीत आहे भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते वगैरे वगैरे, तर ते गीत म्हणण्यात काही आपल्याला हे नाही आहे. परंतु वामन दादांनी हे प्रामुख्याने हे पाहिलं आहे की एकीकरण व्हावं, एकीकरणातच आपलं भलं आहे. लक्षात, कानात काल माझ्या बरोबर माझे मरण म्हणाले, तारील मी तुम्हाला एकीकरण म्हणाले. एकीकरण हेच आपल्याला तारणार आहे त्यांनी म्हटलं आहे. त्या दृष्टीने त्यांनी लोकांना एकत्र, लोकांना म्हणजे केवळ बौद्धांना एकत्र करण्याचा मुद्दा नाही आहे, केवळ दलितांना एकत्र करण्याचा मुद्दा नाही आहे, तर मुस्लिम असो, आदिवासी असो, भटके मुक्त असो, ख्रिश्चन असो, बौद्ध, हे सगळे छोटे मोठे समाज गट आणि हे सगळे अल्पसंख्य एकत्र यावेत. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी हेच सांगितलं आहे 1951 सगळका सेलिब्रेशनच्या जाहीरनाम्यामध्ये. बाबासाहेब काय म्हणाले, माझ्या संविधानाने तुम्हाला ओबीसी असो, भटकेमुक्त गुन्हेगार जमाती अस्पृश्य असो, तुम्हाला तत्वतः या देशाचे महानायक केलेले आहे, हिरो केलेला आहे. तुम्ही आता ते प्रत्यक्षात एकत्र येऊन हे करायचं आहे आणि सत्ताधारी व्हायचं आहे देशामध्ये. आणि हे सगळं होईल असं वामन दादांना वाटत होतं बरं का. आणि वामन दादा त्या दिशेनं त्यांचं मन या एकीकरणाच्या आणि बाबासाहेब आंबेडकरांची सत्ता संकल्पना, राजकीय सत्ता संकल्पना प्रत्यक्षात आणण्याच्या दृष्टीनं त्यांनी प्रयत्न चालवले होते. आणि म्हणून ज्यांनी समाजाला तोडण्याचा प्रयत्न केला त्या नेत्यांवरती त्यांनी मोठे प्रहार केलेले आहेत. आणि शेवटी तुम्हाला एक सांगेल की तुझे गीत वामन जिथे जात आहे, कुणी ना कुणी तिथे जात आहे.
पण त्याच्याही पेक्षा यांना सांगा आता रुंद करून इच्छा ते जग बदलत आहे बदलणार यापुढे छाती उंचावून तुम्ही सांगितलं पाहिजे जगाला की जग बदलत आहे बदलणार आहे यापुढे हा हा आशय कुठून आला वामन दादांच्या गीतात तो बुद्धातून आला तो बाबासाहेब आंबेडकरांच्या मधून आला त्यांच्या तत्वज्ञानामधून आला जग बदलत आहे बदलणार आहे ही जी भूमिका आहे पण तेवढी भूमिका सांगून उपयोगाचं नाही आहे वामन दादा हे म्हणतात की हे व्हायचं असेल तर जसं बराक ओबामा म्हणतात यू कॅन चेंज येस आय कॅन चेंज पण मी बदललं पाहिजे चेंज काय आकाशातून पडत नाही झाडावर फळासारखा पडत नाही मी जर बदल परिवर्तनशील झालो तरच बदल शक्य आहे आणि परिवर्तनशील नुसतं तत्वज्ञान म्हणून उपयोगाचं नाही सगळ्या परिवर्तनवाद्यांना तुम्ही एकत्र आणलं पाहिजे एकमुठ केलं पाहिजे तर सगळ्या परिवर्तनवाद्यांना तुम्ही 50% निदान परिवर्तनवाद्यांना देशामध्ये एकत्र आणलं तर तुमचं 90% लोकांचं राज्य इथं प्रस्थापित होतं बाबासाहेब म्हणाले होते मला शेट्टी भट्टींचं राज्य नको मला या 80% लोकांचं राज्य हवं आहे आणि या देशाचा पंतप्रधान आदिवासी झाला पाहिजे एखादा भटकेमुक्त झाला पाहिजे असं बाबासाहेबांचं स्वप्न होतं आणि त्या दृष्टीनं वामन दादांच्या ह्या ओळी आपण लक्षात ठेवलं पाहिजे की जग बदलत आहे बदलणार आहे यापुढे बदल म्हणजे कसा की 80% लोकांचं 85% लोकांचा समाज हे राज्य आपल्या मुठीत घेणार आहे तो सत्ताधारी होणार आहे हे स्वप्न बाबासाहेबांचं आणि ते स्वप्न वामन दादांचं हे स्वप्न वामन दादांनी बाबासाहेबांकडून घेतलं अलक्षामध्ये आणि म्हणून मला वामन दादांबद्दल अतोनात आदर वाटतो त्यांच्याशी माझा संबंध आला ते मला सर म्हणत मी त्यांना दादा म्हणे बरं का त्यांच्याशी माझा संबंध आला हा माझ्या मोठा गौरवाचा भाग आहे बरं का आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की वामन दादा एक मिथक आहे आपलं एक लेजंड आहे आपलं ती एक पुराकथा आपली आणि वामन दादांचा संबंध आपला आला त्याचा मोठा गौरव आपल्याला वाटला पाहिजे आणि वामन दादांनी हे विश्व परिवर्तन जग परिवर्तनाचं जे तत्वज्ञान मांडलं ते आपण मनात घेतलं पाहिजे आणि त्या दृष्टीने आपण मनात घेणं त्यांचं तत्वज्ञान एकीकरणाचं तत्वज्ञान सत्ता संपादनाचं तत्वज्ञान हे आपण डोक्यात घेतल्याशिवाय वामन दादांची ही जन्मशताब्दी आपण करतो आहोत असं म्हणता येणार नाही आणि त्यांना अभिवादन आपण केलं असंही म्हणता येणार नाही ह्या दोन गोष्टी करणं एकीकरण आणि सत्ता संपादन म्हणजे वामन दादांना आपण अभिवादन करणं खऱ्या अर्थानं आणि तशा प्रकारचं अभिवादन या नव्या पिढीनं करावं तरुण पिढीनं करावं असं मला स्वतःला वाटतं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि वामन दादांना तुम्हा सगळ्यांच्या वतीनं आणि मी स्वतः अभिवादन करतो धन्यवाद जय भीम नमो जय धन्यवाद सर खरंच खूप 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 सरांनी चर्चा केली मार्गदर्शन खर तर ह्या वयात आम्हाला म्हणजे एवढा वेळ बसून बोललेत आमच्याशी खूप खूप आनंद आहे बहुजन सख्य प्रेक्षकांना श्रोत्यांना सर खर तर आपण बुलढाण्यामध्ये मला म्हणजे जाताना काही बुलढाण्यात आले होते आपण तुमचं भाषणही ऐकलं दुसऱ्या दिवशी ज्या होता दादांच्या हस्ते बाहेर वृक्षारोप तिथे होतात त्याचं संचलनच माझ्याकडे होत साधारण 17-18 वर्ष अगोदरचा तो कार्यक्रम आहे मला आठवत होते दादांच्या नावे आम्ही बुलढाण्यामध्ये साहित्य संमेलन खर तर बुलढाण्यात झालं तिकडे नांदेडला झालं त्या ठिकाणी दरवर्षी दादांच्या नावे विविध वेगवेगळे कार्यक्रम होत आहेत का विशेषांक आणि कुणाल पैठणकर गौरव ग्रंथही अत्यंत आनंद आपल्याला एक आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट हा 16 कार्यक्रम आहे सर तो 16 येत्या रविवारी ही जी मालिका आम्ही मुलाखती खर तर प्रताप सिंग बोदळे असतील अनेक वेगवेगळी नावं मी काय सांगू आता पण कदाचित आपला क्रमांक असेल आम्हाला आनंद यशवंत मनोहर सरांच्या होते याचा आम्हाला अत्यंत आनंद आहे या मुलाखत पूर्ण जो वर्तुळ पूर्ण होतोय तर ते आपल्या आम्हाला बहुजन संघटकच्या सर्व परिवाराला
राहुल खांडेकर स्थूल दादा आहेत आणि सर्वजित आमच्या या सर्व मित्रांना याचा खूप खूप आनंद आहे. प्रारंभ आम्ही शाहीर डी आर इंगळे यांच्या केला, नंतर प्रताप सिंग झाली होती ती बरोबर तिला मला असं होतंय. हा त्यानंतर गेलेत ज्यामध्ये मी सांगितलं समाजी बघत असते शिवे मुंबई विद्यापीठातले लोक कला अकादमीचे अनेक लोक येऊन गेलेत. परंतु त्याचा शेव त्याची सांगता यशवंत मुलाखतीनं होते आहे यात खूप आनंद आहे. आणि येत्या 16 याच्या सांगतेचा एक कार्यक्रम आणि काव्य येत्या 16 तारखेला औरंगाबादला आहे. आजपर्यंतच्या मुलाखतीमध्ये अनेक रसिक खूप खूप सहकार्य केलेलं आहे. खर तर हे परंतु याचाही उपयोग आपला दृष्टिकोन बदलण्यासाठी होऊ शकतो, परिवर्तनासाठी होऊ शकतो, नवे विचार रुजविण्यासाठी होऊ शकतो. हा करानी आणि या सर्व समूहांनी केलाय आणि होतोय. सर तुम आभार बहुजन संघटकच्या वतीनं धन्यवाद सर. थँक्यू थँक्यू. जय देव जय देव.